पातूर स्मशानभूमीचा होणार कायापालट अभुदय करणार देखभाल दुरुस्ती पातूर येथील हिंदू स्मशानभूमी देखभाल दुरुस्ती आणि विकासात्मक कामे करण्याची जबाबदारी पातूरच्या अभुदय फाउंडेशन या सेवा संस्थेने उचलली आहे नुकतेच पातूर नगर परिषदेने याबाबतचे पत्र या संस्थेला प्रदान केले आहे त्यामुळे पातूरचे हिंदू स्मशानभूमीचा कायापालट होईल असा विश्वास व्यक्त होत आहे पातूर शहरातील नागरिकांना अंतिम संस्कारविधीकरिता करीता सोयी उपलब्ध करून देणे व विविध विकासकामे करून स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण करणे अशा सेवाभावी वृत्तीने पातूरच्या अभुदय फाऊंडेशन या संस्थेने पातूर नगर परिषदेकडे अर्ज केला होता त्यानुसार पातूर नगर परिषदेने ठराव पारित करून हिंदू स्मशानभूमी अवदय फाउंडेशनच्या सेवाभावी वृत्तीची दखल घेतली आणि नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करून या हिंदू स्मशानभूमीची देखभाल दुरुस्ती आणि नियोजनाची संपूर्ण जबाबदारी अभुदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेला देण्यात आली याबाबतची पत्र नुकतेच पातूर नगर परिषदेने या संस्थेला प्रदान केले यावेळी पातूर नगराध्यक्षा प्रभाताई कोथडकर उपाध्यक्ष राजभाऊ उगले गटनेते हाजी सई बुरानभाई नगरसेवक सई माजाद सई मोहसिन सचिन सुरवाडे आदींनी पत्र अबुदे फाउंडेशनला प्रदान केले या प्रसंगी अबुदे फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल घाडगे सचिव गोविंदसिंह गहिलोते संजय परिहार दिलीप निमकंडे प्रशांत बंड प्रवीण निलखन डॉक्टर मदन नाली मिंदे आदींनी पत्र स्वीकारले यावेळी अबुदे फाऊंडेशनच्या वतीने नगर नगरपरिषद सदस्यांचे गोपाल घाडगे यांनी आभार व्यक्त केले अविनाश पोहरे ब्युरो रिपोर्ट अकोला एक्सप्रेस न्यूज पातूर